प्रति समिति सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपुर सेवानिवृत्त सिविल इंजीनियर सहायकों द्वारा आज संविधान चौक पर अपनी विविध मांगों को लेकर अनंग आंदोलन किया गया। सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहायक प्रति समिति के नेतृत्व में ये आंदोलन किया गया है। महाराष्ट्र सिविल सेवा वेतन नियम 1981 के नियम 15 के अनुसार सभी 13 संवर्ग के कर्मचारियों का नाम बदलकर सिविल इंजीनियरिंग सहायक के पद के बराबर 1 जनवरी 1989 को वेतन सहित तदनुसार नियत किया जाए एवं वरिष्ठ पद पर पदोन्नति दिनांक 1 अक्टूबर 1994 के तहत प्रथम लाभ प्राप्त करने हेतु आदर्श रूप से 1 अक्टूबर 2006 को सुनिश्चित प्रगति योजना के तहत दूसरा लाभ प्राप्त करें। वित्त विभाग के सर्कुलर के अनुसार 1 अक्टूबर 2006 से 31 मार्च 2020 के बीच दिए गए वेतन वृद्धि के अंतर का नगद भुगतान करने की मांग को लेकर आंदोलन जारी है। सहसचिव सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कृती समिती नागपूर। आमच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत की आम्ही गव्हर्नमेंटला प्रत्येक वेळेला आतापर्यंत खूप पत्ता व्यवहार केला, त्यांना नियम नियमावली सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण त्याकडे डिपार्टमेंट तर दुर्लक्ष करतच आहे, पण शासनही त्याकडे जास्त दुर्लक्ष करत आहे, विनाकारण काड्या करण्याचा प्रयत्न करत आहे। आम्हाला एक एकूण सामावून घ्यायला पाहिजे होतं, ते त्यांनी आम्हाला 2005 सामावून घेतल्यामुळे आमच्यावर जो अन्याय झाला तो आमच्या पेन्शनमध्ये त्याचा खूप तोटा झाला, तो त्यांनी भरून काढायचा। आम्हाला त्यांनी 1-1-19 त्या पदावर सामावून घ्यावं ही एक महत्त्वाची मागणी आहे। दुसरी गोष्ट, त्यांना 1-94 कनिष्ठपर्यंतची वेतनशी मिळायला पाहिजे होती, ती त्यांनी आम्हाला दिलेली नाही, ती त्यांनी द्यावं। तसे तिथून 12 आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत उपअभियंताची वेतनशी देऊन आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, हीच आमची सरकारला विनंती आहे। डिपार्टमेंटला शासनाने अधिक अभियंताला पत्र देऊन 24-11 पत्र देऊन त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली, तुम्ही तुमच्या अधिकारात आहेत, मागण्या पूर्ण नाही झालं तर आम्ही पुढचं पाऊल ठरवू ना। आमच्या आता कृती समिती आहे, त्याच्याप्रमाणे काय निर्णय घेतात त्याप्रमाणे ठरवू। आमच्या कृती समितीचे सहसचिव शील देशमुख मुंबईला आहेत, ते जे निर्णय घेतील ते आम्ही फॉलो करू। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपूर।